नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे पुणे शहरातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या फिनिक्स मार्केट सिटी या मॉलमध्ये. आणि आज माझ्या सोबतीला आहे माझी बजाज TVS होंडा FZ गाडी. गाडी FZ असली तरी माणूस YZ आहे. या मॉलची पार्किंग मॉलच्या मागून आहे. चला तर मग मॉलच्या मागून गाडी घालूयात. या माझ्या मागे. फिनिक्स मॉलच्या मागच्या बाजूने वेगवेगळ्या गेट नंबरमधून वेगवेगळ्या गाड्यांसाठी पार्किंगची जागा करून दिलेली आहे. जेवढा मोठा मॉल तेवढी महाग पार्किंग. या मॉलमध्ये 2-व्हीलरच्या पार्किंगसाठी मला 30 रुपये द्यावे लागले. खिशातून 30 रुपये गेल्यावर मला कसं तरीच झालं, कारण गाडीत 30 रुपयाचं पेट्रोल टाकणारा मी माणूस पार्किंगसाठी 30 रुपये पहिल्यांदाच देत होतो. मोठ्या मॉलमधील पार्किंग म्हणजे भूलभुलयात असते. नेमकी गाडी घालावी कुठे आणि काढावी कुठून हाच प्रश्न सामान्य माणसाला पडतो. परंतु पिलरवर असे नंबर दिलेले असतात, तो नंबर लक्षात ठेवून आपल्याला पार्किंग करावी लागते. माझ्या चाणाक्ष डोळ्यांनी बुलेटच्या बाजूची पार्किंगची जागा हेरली आणि P2-11 ते P2-12 या दोन पिलर दरम्यान गाडी पार्क करून मी मॉलकडे निघालो. सर्वप्रथम लिफ्टने आपण वरच्या मजल्यावर आलो आणि नंतर एक एक करत आपण खाली जाणार आहोत, कारण वरून खाली जाण्यात एक वेगळीच मजा असते. येथे कन्नुकी चाय हे दुकान मी बघितलं. मला वाटलं कन्नुकी चाय म्हणजे चाय स्वस्त असेल, परंतु येथे चहाचे दर बघून माझा चहामधला इंटरेस्टच कमी झाला. चहामधला इंटरेस्ट कमी झाला तसा हा इंटरेस्ट कुठे शोधावा हा विचार मी करत असतानाच मला बाजूलाच एक स्त्री एका स्क्रीनवरती दिसली आणि क्षणभर तेथेच थपकून मी त्या स्त्रीचं सौंदर्य न्याहाळत राहिलो. आजूबाजूला आपल्याला कोणी बघत तर नाही ना याचा आढावा घेत मी क्षण हा आनंद घेतला आणि तेथून काढता पाय घेतला. दुकानाचं नाव जरी स्वीट ड्रीम्स असलं तरी अशी ललना स्वप्नात आल्यावर वेट ड्रीम्स व्हायचे. माझ्या होमटाऊनमध्ये असं काही नाही आहे, परंतु इथल्या होमटाऊनमध्ये दर्शनी भागावरच एक सुंदर असा डायनिंग टेबल होता. परंतु माझ्या जेवणाचीच वांदे असल्यामुळे मी त्या डायनिंगकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. डी मोजा नावाच्या दुकानामध्ये पायात घालायचा मोजा असेल असं मला वाटलं होतं, परंतु तेथे स्त्रियांचे कपडे बघून मला काही मोजाच आली नाही. वनस्पतीशास्त्राचं महत्त्व समजून सांगण्याकरता या मॉलमध्ये नारळाचे कृत्रिम झाडं ठेवलेले आहेत, परंतु ते कृत्रिम असल्यामुळे आपल्याला खोबरं मिळत नाही. नवनवीन आलेले चित्रपट बघण्याकरता या मॉलमध्ये PVR थिएटर आहे. अर्थात या मॉलप्रमाणेच हे थिएटरसुद्धा महागडे आहे. एका शोची किंमत कमीत कमी 250 रुपये तरी असेल आणि संध्याकाळचा शो असेल आणि तो वीकेंडचा असेल तर मग 1000 ते 1200 रुपयापर्यंत देखील तिकीट जातं. एकदा मी 500 रुपयाचं तिकीट काढून चित्रपट बघायला गेलो आणि तो चित्रपट फालतू निघाला, त्यामुळे मी जवळपास महिनाभर एक टाईम जेवलो होतो. कोणत्या माळ्यावर कोणतं दुकान आहे हे बघण्यासाठी तुम्ही अशा स्क्रीनचा वापर करू शकता. प्रत्येक माळ्यावर अशी स्क्रीन दिलेली आहे, परंतु लोकांनी टच करू करू या स्क्रीनचे सेन्सर एवढे खराब झाले आहेत की आता ते दाबावे लागतात. त्यानंतर आम्ही या मॉलच्या खाऊ गल्ली सेक्शनमध्ये पोहोचलो, परंतु एकंदरीतच इथे खाण्याचे पदार्थ एवढे महाग होते की ही खाऊ गल्ली मला भाडखाऊ गल्ली वाटली. आमचा कॅमेरामन आणि गरीबाचा कबीर सिंग म्हणून मुलींमध्ये प्रसिद्ध असलेला पवन सिंग राजपूत याने मला मॅगडीचा चिकन महाराजा बर्गर घेऊन द्या असा आग्रह धरला, तेव्हा मी त्याला मोठं मन करून पाणी पाजलं. ते सुद्धा त्याचं त्यालाच प्यावं लागलं. माझी आर्थिक परिस्थिती बघता पवन सिंग राजपूत याने जवळपास 5-1 लिटर पाणी पिलं. गरीबाचा कबीर सिंग मला म्हणाला की दादा आज एवढं शूट केलंय संध्याकाळी बसूया. मी त्याला म्हणालो अरे बसायचंच आहे तर मग संध्याकाळची वाट कशाला बघायची, चल आत्ताच बसू. आणि मी बसून घेतलं. पापा पापा मला आघाडीत बसायचंय. असा बालकांनी आग्रह केल्यावर पालक मंडळी त्यांच्या छोट्या लेकरांना घेऊन या आगगाडीमध्ये बसतात. याचं सुद्धा वेगळं तिकीट आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे वेगवेगळे गेम्स आहेत आणि प्रत्येक गेमचं वेगवेगळं तिकीट आहे. पैशांचा हा बाजार बघून मला माझ्या लहानपणाची आठवण झाली. आमच्या लहानपणी कुठलाच गेम खेळण्यासाठी आम्ही कधीच पैसे दिले नाही. या मॉलमध्ये सोने चांदीचं देखील दुकान आहे, परंतु मी स्वतःच एक हिरा असल्यामुळे मला त्याची गरज नाही. एक एक मजला उतरत आम्ही पहिल्या मजल्यावर आलो आणि एवढं चालून चालून दम लागल्यामुळे मी थोडंसं पाणी पिऊन घेतलं. गावाकडे असताना पहिल्या धारीचं दूध पित होतो, परंतु येथे पहिल्या धारीचं पाणी प्यावं लागतंय. डुप्लिकेट नारळांच्या झाडांचं माणसाच्या आयुष्यामध्ये काय महत्त्व असावं या विषयावर मी 1.5-2 सेकंद विचार केला आणि तेथून काढता पाय घेतला.
गरिबाचा कबीर सिंग पवन सिंग राजपूत याला त्याच्यासारखाच एक जोकर भेटला. त्या जोकरने सुद्धा पवनला मागून त्याचं हत्यार दाखवलं आणि मुलींसोबत फोटो काढण्याच्या वयामध्ये त्याने जोकरसोबत फोटो काढला. इतक्या हपापलेल्या नजरेने कुकीज बघताना बघून दुकानदाराला वाटलं मी 1.5-2 किलो कुकीज घेतो की काय, परंतु मला भुक्कीज नसल्यामुळे मी कुकीज घेतलीच नाही. तेथेच बाजूला लिपस्टिकचं दुकान होतं, परंतु पब्लिकमध्ये गेल्यावर सुंदर सुंदर मुली त्यांच्या ओठांनी माझ्या गालांवर लिपस्टिकचं नक्षीकाम करतात, त्यामुळे लिपस्टिक घेणं मला गरजेचं वाटलं नाही. लोकांना चॉकलेट दाखवण्यासाठी फरेरो रॉचर या महागड्या चॉकलेटची दिव्याच्या आकारामध्ये प्रतिकृती मेन गेटला उभारून ठेवण्यात आली होती. वेगवेगळ्या सणानिमित्त वेगवेगळ्या प्रतिकृती ते उभारून ठेवत असतात, परंतु मला नशिबाने आधीच चॉकलेट दिल्यामुळे मी चॉकलेटच्या आमिषाला बळी पडलो नाही आणि दिव्याची रोषणाई बघत मेन गेटमधून आतमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आपण आधी आतमध्ये गेलतो, त्यानंतर बाहेर आलो आणि आता पुन्हा आतमध्ये चाललो आहे. म्हणजे आपली आत बाहेर चालढकल सुरूच आहे. बऱ्याच वर्षांपासून माझ्या वाचनाची बोंबाबोंब असली तरी क्रॉसवर्ड या पुस्तकाच्या दालनामध्ये जाऊन कोणती कोणती नवीन पुस्तकं बाजारामध्ये आलेली आहेत त्याचा एक आढावा घेतला. माझ्या आजीच्या आते बहिणीच्या नातवाची मेहुणी एकदा मला म्हणाली होती की लाईफमध्ये ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या गोष्टी गरजेच्या असतात, त्याच घेतलेल्या बऱ्या. आणि या मॉलमध्ये मला एकही वस्तू गरजेची वाटली नाही, त्यामुळे खिशामध्ये 1 करोड रुपयांची कॅश असतानासुद्धा मी या मॉलमधून फुकटचं पाणी सोडलं तर काहीही घेतलं नाही. रात्रीच्या वेळेला हा कोण टोपीधारी मनुष्य असा मॉलमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढत फिरतोय अशी धमकी कुणी देऊ नये या भीतीने या मॉलमधून मी काढता पाय घेतला.